आहे तू कुठे चालली? होय खरं हा मी किती जातलय? मी काय कोणाची चोरी केलेली हा? ज्यानं चोरी केली ना त्याका लाज. अगं कसली लिया लाज. लाली मोठी माणसं बोलली ना तर राग मानू नये. आणि आईच आहे ना, आईच बोलतीये. लहानपणी बोलायची तेव्हा राग यायचा का तुला? अगं आज ना उद्या राग जाईल त्यांचा. लालीताई तुमच्या आवडीचं नाश्तो केलाय, मनुके घालून शिरो केलाय, आवडता ना तुमका? घ्या. आता या घरात रवायचं म्हटल्यावर अन्ना बरोबर अपमान पण गिडूची सवय करून घेऊ कोई. अरे काय ह्या ह्या बघ रघुन, आता बाहेर एक आणि आत एक असा मका बोलूक जमणार नाय. जा काय बोलताय ना त्या तोंडावर. जे कोणा किती रागिलो ना तरी मका त्याचा काय वाटणार नाही. नेमकं खातानाच बोलायची गरज होती का? एक तर अपराधीपणाच्या भावनेमुळे ती बाहेर येऊ बघत नव्हती, त्यातून कशाला दुखावलास तू? गरज नाहीचे, तिला खूप पश्चाताप झालाय. रात्रभर रडत होती. आई आता विसरून जाणार सगळं. एकत्र राहायचं म्हटल्यानंतर किती दिवस मनात ठेवणार आहेस तू? झाला गेला विसरून जाणार आता. बंधू हा तुझा नाश्ता झाला की तू अमरावती ये, मग आपण आपली कामं उरकू आणि तलाठ्याकडे जाऊ. हा मी येते आहे. आई जाऊन येते. उमा जाऊन येते. बर. श्रीनू काय गेलो? निशी काय ग, कुठे चालली आहेस? आलेच मी. माहित आहे मका मी चुकलाय. माहित आहे मी चुकलाय, मी माती काढलाय, मान्य करते ना मी. पण सगळ्यांनी केलं ना मका माफ, पण आहेच का नाही मका माफ करत? माका माहित हा दादा आणि ना बंधूच तिचे लाडके असत. त्यांच्यावर कधी रागवत का एवढा वेळ? माझ्या माझ्यासारखे नाही वागत ते. पण मी नाही वागणार ना असा सांगताय ना आता, सोडून द्यायचा ना राग. पण नाही, किती झाला ना तरी मी परका तर परकाच.
नाही जमत मका दादा आणि बंधू सारखं वागणं होतो मका मो पण आता नाही ना वागणार तसा मी नाही चुकणार आता पुन्हा आणि आई जाऊन कोण सांगणार मी पण बघतोय किती वेळ माझ्याशी बोलणार नाही तर लाली आत्या निशी अगो आत्या तू नाश्ता तिथेच ठेवून आलीस आपल्या घरात समोर आलेल्या अन्नाला असं पाठ फिरवत नाही माहितीये ना तुला एवढ्या वरून दायचे परत रागवले तर चालेल तुला हे बघ म्हणून मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आले पटकन खाऊन घे आहे माझे चुकलाय गो मी आहे म्हणताना आता काही खोट नाही माझ्यामुळे तुझं आणि नीरजचं ठरलेलं लग्न मोडला माफ कर गो मका त्या तू का माफी मागतेस हे बघ तू काहीच केलेलं नाहीयेस किती चांगलपणा दाखवशील गो माझा वाईट वाटत म्हणून बोलतस ना पण मी चुकले माफ कर बाय मला तू काय करतेस तू शांत हो आधी तू बस इथे बस म्हणजे चुकलं कोणीशी शांत हो हे बघ मला सत्य माहितीये म्हणून मी बोलले धीरज सरांच्या आईंना मी आवडतच नव्हते त्यांनी फक्त तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे आणि नेम साधलाय आपल्या घरात फूट पाडली त्यांनी सगळ्या गावासमोर दादांचा अपमान केलाय आणि या सगळ्यात त्यांनी तुझा फक्त वापर करून घेतलाय त्यात तुझी काहीच चूक नाहीये खरंच तुझे काही चूक नाहीये नात्यांपेक्षा दादाच्या शब्दापेक्षा पैसो मोठं वाटलो आणि म्हणून या सगळ्या घडला पण सगळ्यात जास्त नुकसान तुझा झाला ना गो सांगू ती बाई कशी पण असली ना तरी नीरज चांगलं पोरग माझी जशी त्या बाईने अवस्था केली ना तशीच त्याची पण केली अगो त्याला माहीतच नाही की त्याच्या बरोबर काय चाललेला पोरगो म्हणून तो त्याच्या आवशीच मान ठेवता त्याच्या आवशीच्या खोटेपणाची सजा तू ते का देऊ नकोस राग तर त्यांनी धरलाय ना मी फक्त खरं काय ते सांगायचा प्रयत्न करत होते अगो पण परिस्थितीच तशी होती ना आणि मग सगळं प्रकरण फसत गेला थोडा वेळ जाऊ दे मग नीरज तो राग ना शांत होईल मग तू बोला त्याच्याशी बघू तू आधी नाश्ता करून घे हा म्हणजे काजू अख्खेच ठेव हा हो मते उमा हा अकरा चाय ठेव होय द्यायचे तयारच आहे देते काजूची उसळ वाटता होय द्यायचे कळता मका कोणाचे एवढे लाड चाललेले होते तेव्हाच योग हाट घातलंस ना तुझ्या नंदेन आपल्या आबरूच्या अटके पार झेंडे रोवल्या न मग हे कौतुक करूच व्हाय ना आता गावात जेवण घाला दायची आता काजूची उसळ काय फक्त लालीताईंकाच आवडता काय अहो डुग्गू पासून सगळ्यांका आवडता मला नाही इतकी मनापासून आवडत होय काय म्हणूनच तुझ्यासाठी पीटी करतलय ना मी उमा तुझी नाटका समजत होता माका दायचे माझ्या लग्नाच्या आधीपासून तुम्ही मका तुमच्या मुलीसारखाच वागवत होतास आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा लेक म्हणूनच या घरात घेतलास ना तुझा बापूस मानलेलं का होईना माझा भाव सोतो
नाहीचे पण तुम्ही सुद्धा कधी सासू सारखा नाही तर आईसारखा सगळं केलात माझा. ह्या घरात तुमच्यामुळे मला माझा माहेर सापडला. लालिताई नंदेपेक्षा जास्त बहिणीसारख्या वाटत होत्या मला आणि अजूनही वाटतं. मग माझ्या बहिणीसाठी पदर पसरू शकत नाही काय मी तुमच्या समोर? माफ करावं लालिताईंका. त्याच्या हातान मारलेला माणूस विसरता पण शब्दांचे बाण भाल्यासारखे काळजात घर करतात. त्याचे मी माझी एक बहीण गमावलंय हो, आणखी एका बहिणीक गमावचं नाही मक्का. माफ करा त्यांका. उमा तू काय म्हणतस ना आता कळतं मका गो, पण लालेन एका आवशीचा मन दुखवला ना. आतापर्यंतच्या सगळ्या वागणुकीकडे मी दुर्लक्ष केलंय, पण या वेळा माझो राग लवकर शांत होतो नाही. आता तू म्हणतस म्हणाल टोचून बोलूच नाही मी त्याका. माझा मन जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत त्याच्या बरोबर बोलूच नाही. आपल्यासाठी ना ओल्या खोबऱ्याचं वाटप करा, बाकीच्यांसाठी सुक्या खोबऱ्याचं वाटप करा. सुक्या नारळात लालिताईंका आवडता सुक्या नारळातला. मायलेकीचा नाता अगो म्हणजे तोडूचा म्हटला तरी तुटायचा नाही. चल हात चालव बरोबर, दोन दोन वाटपातल्या भाज्या करूच्यात. चल चल. हो मी काढते वाटप. हा मी भाजून घेत आहे. ती बाई कशी पण असली ना तरी निरज चांगलं पोरगो. माझी जशी त्या बाईने अवस्था केले ना तशीच त्याची पण केली. अगो त्याला माहितच नाही की त्याच्या बरोबर काय चाललेला. ओरगो म्हणून तो त्याच्या आवशीचं मान ठेवता. त्याच्या आवशीच्या खोटेपणाची सजा तू त्याला देऊ नकोस. आली आत्या जे काही बोलले ते चुकीचं नाहीये. नीरज सरांच्या आईने जे काही केलं त्याची शिक्षा नीरज सर का भोगतील? त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. ते कसे राहू शकतील माझ्याशिवाय? मी सरांशी एकदा बोलायला हवं का? काहीही सहन कर, पण माझ्या मॉम बद्दल बोललेलं मी सहन करणार नाही. नीरज सरांच्या आईनं जे काही बोललं ते खरं बोलले, पण माझ्याकडे कोणते पुरावे नाहीये. पण माझ्या बोलण्यामुळे सर दुखावले गेलेत आणि कितीही झालं तरी सरांच्या आई आहेत त्या. नीरज सरांच्या आई कशाही असल्या तरी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि मोठ्यांना उलटून बोलू नये असे संस्कार झालेत माझ्यावर. मान्य नीरज सरांच्या आई ज्याप्रमाणे दादांना बोलल्या त्यामुळे मी त्यांचा अपमान केला. त्यांना मी नको नको ते बोलले, पण यासाठी मी नीरज सरांना एकदा सॉरी बोलूच शकते. आणि जर मी त्यांना सॉरी बोलले नाही ना तर ही सहल आयुष्यभर माझ्या मनात राहील. करू मी 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 जाऊ का? मी मला काहीच कळत नाही आहे.
आजच्या घराकडे असं का बघतेस निशी? पूर्वी थोडे दिवस का असे ना मी त्या घरात राहत होते. पुढे मागे ते घर माझं असणार आहे. या भावनेने तिथल्या माणसांमध्ये गोष्टींमध्ये मी गुंतून गेले. ह्या सगळ्या आठवणी अशा पटकन नाही ना संपू शकत. निशी तू असा का विचार करतेस? व्हाय डू यू फील की ह्या सगळ्या गोष्टी फक्त आठवणी तुझ्यासाठी? आता निशी नीरजला भेटत का नाहीयेस? तुम्ही एकमेकांना एक चान्स तर देऊ शकता राईट? मी पण हाच विचार करत होते. उभी मला नाही माहित की आमच्या दोघांच्या नात्याला मी एक संधी देऊ शकते की नाही. पण मी दुखावलंय सरांना आणि ह्यासाठी मी त्यांची माफी मागितली पाहिजे ना. सो इफ यू फील सो सॉरी आणि मनापासून माफी मागावीशी वाटते तर प्लीज त्याला भेट. मे बी बोलून तुमचे मिसअंडरस्टँडिंग क्लिअर होते. अँड निशी यू नेव्हर नो, कदाचित तोही सेम फील करत असेल, त्यालाही तुला भेटायचं असेल. मग ते स्वतः काय नाही आले माझ्याशी बोलायला? तू तरी कुठे गेलीस? निशी कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला हवा ना. सी प्रेम कबूल करताना त्याने इनिशिएटिव्ह घेतला राईट. स्वतः ते प्रेम टिकवून ठेवण्यासाठी तू इनिशिएटिव्ह घे. निशी प्लीज अजून विचार करू नको, खूप उशीर होईल. तू आलीस निशी? निशी तू आलीस? आणि तुला कसं माहित की मला कॉफी हवी? आपलं मन कुठे वेगळं आहे निशी? मला तुझी आठवण येते हे तुला कसं कळत नव्हतं? मला पण तुमची खूप आठवण येत होती, खूप जास्त. म्हणून तर मी इथे आले ना, मी तुम्हाला भेटायला आले म्हणून. मला भीती वाटते. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. सर इथे बघा सर, मला सांगा आपलं प्रेम खरं आहे ना? हो. मग सर आपल्याला जगात कुणीच एकमेकांपासून वेगळं करू शकत नाही. सर मी आयुष्यभर तुमच्या सोबत आहे. प्रॉमिस. सर मी तुमच्यासाठी कॉफी आणली आहे, आता ती थंड होण्याच्या आधी पिऊन घ्या प्लीज. निशी कॉफी किती